नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या स्टडी लाईद युट्यूब चॅनलमध्ये कॅप राऊंड फर्स्ट अलॉटमेंट हॅज बिन पब्लिश फॉर एल एल बी थ्री इयर ॲडमिशन दोन हजार तेवीस आणि दोन हजार चोवीस एल एल बी थ्री इयर करता आपल्याला कॉलेज अलोकेशन झालेलं आहे लॉग इनमध्ये जाऊन चेक करून घ्यायचं आहे की आपल्याला कोणतं कॉलेज अलॉट झालेला आहे ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण माहिती पाहणार आहोत की कशाप्रकारे आपल्याला फ्रीज त्याचबरोबर बेटरमेंट या ऑप्शनचा उपयोग करून राऊंड फर्स्टमध्ये पुढे जाता येणार आहे आता ज्या विद्यार्थ्यांना कॉलेज अलॉटेड झालं नाही अशा विद्यार्थ्यांना राऊंड टू करता आता वेट करावा लागणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही एल एल बी थ्री इयर आणि एल एल बी फाईव्ह इयरची तयारी करत असताल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा सर्वप्रथम आपण एल एल बी थ्री इयरच्या या ऑफिशियल वेबसाईटवर आलेलो आहोत इथे आल्यानंतर आपल्याला लॉग इन या बटनावर क्लिक करायचं आहे आणि इथे आल्यानंतर आपल्याला आय डी आणि पासवर्ड टाईप करून लॉग इन करून घ्यायचं आहे येथे तुम्हाला लॉग इन आय डी टाईप करायचं आहे आणि इथे पासवर्ड टाईप करायचं आहे अशा प्रमाणे विद्यार्थी मित्रांनो लॉग इन केल्यानंतर येथे आपल्याला अशा प्रकारे व्ह्यू दिसणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो फॉर्म कन्फर्म डॉक्युमेंट व्हेरीफाईड अशा प्रकारे मेसेज आपल्याला दिसत असेल त्याच खाली आपण पाहू शकता फेज राऊंड फर्स्ट अलॉटेड स्टेटस इथे कॉलेजचं नाव दिसणार आहे त्याचबरोबर सीट ऍक्सेप्टन्स स्टेटस तुम्हाला इथे दिसणार आहे त्याचबरोबर सीट ऍक्सेप्टन्स प्रीपेड पेड स्टेटस इथे दिसणार आहे आणि त्यानंतर ऍडमिशन स्टेटस इथे दिसणार आहे तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जर कॉलेज अलॉट झालं असेल तर इथे तुम्हाला कॉलेजचं नाव दिसणार आहे जर समजा तुम्हाला कॉलेज अलॉट झालं नसेल तर इथे नॉट अलॉटेड असं दिसणार आहे सीट ॲक्सेप्टन्स स्टेटस नॉट गिवन त्यानंतर फी पेड नॉट पेड आणि नॉट ॲडमिटेड स्टेटस असं दिसणार आहे ज्या विद्यार्थ्यांना कॉलेज अलॉट झालेलं आहे त्यांनी अलॉटमेंटमध्ये जायचं आहे इथे आपल्याला प्रिंट अलॉटमेंट लेटर अशा प्रकारे ऑप्शन दिसणार आहे सीट ॲक्सेप्टन्स स्टेटस आपल्याला इथं पाहायला मिळणार आहे आणि रिक्वेस्ट फॉर कॅन्सलेशन ऑफ ॲडमिशन तर इथे आल्यानंतर सेट सीट ॲक्सेप्टन्स स्टेटसवर आपण गेलो तर इथे आपल्याला फ्रीज केल्यानंतर फी पेड करता येणार आहे त्याचबरोबर सीट ॲक्सेप्टन्स लेटर इथून आपल्याला मिळवता येणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो ज्या विद्यार्थ्यांना कॉलेज अवॉर्ड झालेले आहे आणि त्यांना त्यांनी दिलेल्या ऑप्शनपैकी पहिल्या क्रमांकाचं कॉलेज मिळालं असेल तर अशा विद्यार्थ्यांना फक्त फ्रीज एवढंच ऑप्शन आलेलं असेल परंतु ज्या विद्यार्थ्यांना त्यांनी दिलेल्या ऑप्शनपैकी जर समजा दुसरे तिसरे किंवा चौथे किंवा त्यापेक्षाही पुढचं जर कॉलेज मिळालेलं असेल तर अशा विद्यार्थ्यांना फ्रीज आणि बेटरमेंट असे दोन ऑप्शन आलेले आपल्याला दिसणार आहे तुम्ही जर राऊंड टूमध्ये सहभागी होऊ इच्छिता तर तुम्हाला इथे बेटरमेंटवर क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर एक हजार रुपये फी पेड करायची आहे आणि राऊंड टूमध्ये तुम्हाला पार्टिसिपेट व्हायचं आहे राऊंड टूमध्ये तुम्हाला कॉलेज मिळालं नाही तर मात्र तुम्ही राऊंड फर्स्टमध्ये तुम्हाला हे जे कोणतं कॉलेज मिळालेलं असणार आहे त्यावर तुम्ही तुमचा हक्क सांगू शकता तर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जर राऊंड फर्स्टमध्ये तुम्हाला तुम्ही दिलेल्या ऑप्शनपैकी पहिल्या क्रमांकाचं जर कॉलेज तुम्हाला मिळालं असेल तर मात्र तुम्हाला इथे फ्रीज करावं लागणार आहे एक हजार रुपये फी पेड करावी लागणार आहे आणि कॉलेज सिलेक्ट करून अलॉटमेंट लेटर तुम्हाला घेऊन कॉलेजमध्ये जाऊन संपूर्ण डॉक्युमेंट कॉलेजमध्ये चेक करून तुम्हाला ॲडमिशन मिळावं लागणार आहे येथे आपण पाहू शकता

की तुम्हाला बेटरमेंट चूज करून राऊंड टू मध्ये ऑप्शन पैकी पहिल्या क्रमांकाचं जर कॉलेज मिळालं तर मग तुम्हाला डिरेक्टली अलॉटमेंट लेटर डाउनलोड करून घेता येणार आहे आणि त्या कॉलेजमध्ये जाऊन तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरीफाय करून घेता येणार आहे अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जर कॉलेज अलॉट झालं असेल तर तुम्हाला फ्रीज या ऑप्शनचा उपयोग करून एक हजार रुपये फी पे करून त्या कॉलेजमध्ये जाऊन संपूर्ण डॉक्युमेंट व्हेरीफाईड करून ऍडमिशन कन्फर्म करायचं आहे अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो ज्या ज्या विद्यार्थ्यांना अलॉटमेंट बाबत शंका वाटत होती त्या सर्व विद्यार्थ्यांचं निरसन नक्कीच झालं असेल ज्या विद्यार्थ्यांना कॉलेज नॉट अलॉटेड असं दाखवत असेल अशा विद्यार्थ्यांनी पॅनिक होण्याची गरज नाही तर विद्यार्थी मित्रांनो ज्या विद्यार्थ्यांना कॉलेज नॉट अलॉटेड असं दाखवत असेल अशा विद्यार्थ्यांनी राऊंड टू मध्ये सहभागी व्हायचं आहे तर त्याकरता नवीन तुम्हाला कॉलेजचे ऑप्शन द्यायची गरज नाही तर तुम्ही जे राऊंड फर्स्ट साठी ऑप्शन दिले आहेत तर तेच ऑप्शन तुमचे राऊंड टू साठी कन्सिडर केले जाणार आहेत तर विद्यार्थी मित्रांनो चेक व्हॅकन्सी अँड अलॉटमेंट या थ्रूही तुम्ही इन्स्टिट्यूट वाईज त्याचबरोबर कॅन्डिडेट वाईज अलॉटमेंट तुम्ही येथे चेक करू शकता अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो एल बी थ्री इयर ॲडमिशन दोन हजार तेवीस आणि दोन हजार चोवीस करता कॉलेज अलॉटमेंट झालेले आहेत ज्या विद्यार्थ्यांनी अद्याप पावेतो राऊंड फर्स्ट करता कोणतं कॉलेज अलॉट झालेला आहे हे चेक केलं नसेल तर विद्यार्थी मित्रांनो लगेचच्या लगेच लॉग इन करा आणि चेक करा की तुम्हाला कोणतं कॉलेज मिळाले आहे ते अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जर एल बी थ्री इयर आणि एल बी फाईव्ह इयरची तयारी करत असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो